धुळे लोकसभा निवडणुकीसाठी आज डॉक्टर सुभाष भामरे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी यावेळी केलेलं आहे. महायुतीचे सर्व घटक पक्ष यावेळी समाविष्ट झालेले आहेत आणि आपल्यासोबत आता गिरीश महाजन आहेत आणि दादा भुसे आहेत, ते देखील यावेळेस हजर झालेले आहेत. काय म्हणाल भाऊ, आजचं जे शक्ती प्रदर्शन आहे त्याबद्दल काय सांगाल? आज जे शक्ती प्रदर्शन चाललेलं आहे त्याबद्दल काय सांगाल आणि काय विश्वास आहे? आपण बघताय एवढ्या टेम्परेचरमध्ये, एवढ्या उन्हामध्ये हजारोच्या संख्येत कार्यकर्ते डॉक्टर भामरे साहेबांचा फॉर्म भरायला या ठिकाणी आलेले आहेत. त्यावर आपल्याला कल्पना आहे की कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये थोडा उत्साह या ठिकाणी आहे. मला वाटतं आजपर्यंत फॉर्म भरायला एवढी गर्दी कधी नसेल. बाबा तिसऱ्यांदा खासदार होत आहेत पण एवढी गर्दी, रेकॉर्ड पे गर्दी आज या ठिकाणी आलेली आहे. आणि यावेळेला दोन्ही वेळेपेक्षा जास्त पदाधिके घेऊन डॉक्टर बाबासाहेब भामरे हे या ठिकाणी निवडून येतील. तिसऱ्यांदा ते खासदार होतील आणि तिसऱ्यांदा मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील. या देशाला मला सुपर पॉवर करायचं आहे, या देशाला मला महाशक्ती करायचं आहे. त्यासाठी सर्व जनता, सर्व देशभरातील मतदार हे आता अतिशय उत्सुक झालेले आहेत. त्यांना एका कधी निवडणूक होते, कधी मतदान होतं आणि आम्ही मोदींना कधी पंतप्रधान होतो असं झालेलं आहे. आणि म्हणून यावेळेला निश्चित आम्ही 400 पार हा जो आमचा नारा आहे तो पार पाडू. एकंदरीत किती जागा महाराष्ट्रात येतील असं तुम्हाला वाटतं? महाराष्ट्रामध्ये मोठं मतदान घ्या, आम्ही सांगितलंय आम्ही 42+42+ आम्ही या ठिकाणी करून 4-5 जागेचा मी सोडू. मला वाटतं यावेळेला खूप चांगलं मतदान घ्या. एक शुद्ध लाभ मोदीजींची या ठिकाणी आहे. तरुण वर्गामध्ये उत्साह आहे. सर्वांना माहीत आहे की या देशाला जर महाशक्ती करायचं असेल, या देशाला जर विकसित करायचं असेल तर मोदीजीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मला वाटतं की सगळ्या आजपर्यंत रेकॉर्ड होतील तितकं मतदान घ्या मला महाराष्ट्रात यावेळेला मिळेल. अहो, एक उन्हामुळे मतदान कमी होत आहे, मतदानाचा टक्का कमी आहे, त्याबद्दल काही चिंता वाटते का? मतदान तरी कमी झालं, खरं म्हणजे मतदार वाढलेच पाहिजे, झालंच पाहिजे. पण रोज उभे लोक बाहेरगावी आहे, सुटे आहेत, त्यामुळे थोडा मतदानावर परिणाम होतोय, टक्केवारी परिणाम होतोय. पण तरी जेही काय मतदान होईल त्यामुळे मी आपल्याला सांगेल की अधिकारी मतदान हे भाजप आमच्या मित्रपक्षाला मिळेल, महायुतीला मिळेल. आणि आपण बघाल येणाऱ्या ज्या चुरीला ज्या निकाल लागेल तेव्हा तुम्ही आपला आश्चर्य करून पाहिजे.